नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत फलटणला. फलटणला तुम्ही जर मागे बघितलं, इथे राम मंदिर आहे आणि हा जो आहे तर हा पॅलेस आहे. तर आपण राम मंदिरात जाणार आहोत आणि आता दर्शन घेऊया. आणि पॅलेसमध्ये ॲक्च्युली शूटिंगला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपण पॅलेसचं शूटिंग करू शकत नाही. तर आज जाऊया आणि आपण दर्शन घेऊया. हे श्रीराम मंदिर 225 वर्षापूर्वीचे आहे. मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे. भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला राजवाडा तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर 3 दीपमाळा आहेत. मंदिराचे छत शिस्वी खांबांवर तोललेले आहे. पहिले हनुमानरायाचे दर्शन घेऊया आपण. अतिशय सुंदर बघितलं तर एकदम जुन्या काळचं मंदिर आहे, पूर्ण लाकडी आहे. या मंदिराला रस्त्याने जायचे झाल्यास पुणे ते फलटण अंतर 110 किलोमीटर आहे व सातारा ते फलटण अंतर 65 किलोमीटरचे आहे. खांबांना वरच्या बाजूस लाकडी कमानी आहेत व मंदिराच्या गाभाऱ्यात राम लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत. तर मंडळी, आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि आपल्याबरोबर इकडचे मेन गुरुजी श्रीकांत पेटकर हे गुरुजी आहेत आपल्याबरोबर. ते याच्याबद्दलची माहिती सांगतायत, ती आता आपण ऐकूया. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही इकडची दर्शकांना जरा माहिती सांगा. हे शिवकालीन मंदिर आहे. त्यावेळेला इथल्या ज्या नाईक निंबाळकर इथलं घराणं आहे की पूर्वी जिथं संस्थान होतं, हे फलटण संस्थान होतं आणि नाईक निंबाळकर तेव्हा राजे होते. तर त्यांच्याच साध्वी एक होत्या, ह्या आईसाहेब म्हणून होत्या. तर त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. साध्वी असल्यामुळे त्यांनी मग उत्तर प्रदेश येथे तिकडून माहिती सगळी करून घेऊन त्याप्रमाणे मूर्तीचा दगड बिगड सुद्धा तिकडून हे आणून मंदिर तयार केलेलं आहे. ते जवळजवळ 250-300 वर्षाच्या पूर्वीचं हे मंदिर आहे तसं. आणि रोज ठराविक इथं पूर्वीपासून, म्हणजे आत्ता तसं नाही की वेळेप्रमाणे सगळं अगदी होत असतं. म्हणजे पहाटे 4:30 मंदिर उघडलं जातं, 5 काकडा असतो दरवेळेला आणि नंतर परत आरती असती. म्हणजे नंतर अशी ती पूजा अशी बांधली जाती. रोज अभिषेक येते झाल्यानंतर अशी पूजा रोज बांधली जाती. गावातले लोक जे आहेत त्यांचा वाढदिवस असतो, लग्नाचा वाढदिवस, असे मुलांचे वाढदिवस किंवा इतर काही लग्न कार्य घरी असले ते किंवा कोणी बोललेलं असतं काही नवस बोलल्या टाईप असं बोललेले असतात, तर त्यांच्या अशा पूजा असतात. चोफाळ्याची पूजा, शेषाची पूजा, कमळातली पूजा अशा ह्या पूजा बांधल्या जातात त्यांच्या. नंतर 9 आरती असती, नैवेद्य असतो. इथं मुतपाखाना आहे, त्यांच्या ट्रस्टमार्फतच नैवेद्य सगळ्या देवांना इथल्या अशी बाहेरच्या बाजूला सुद्धा मंदिर आहेत, 7-8 मंदिरं आहेत ती, म्हणजे सगळ्यांना नैवेद्य पुरवला जातो त्यांच्याबरोबर. आणि मग दुपारी 11 मंदिर उघडं असतं, मग 11 ते 5 बंद असतं. मग परत संध्याकाळी आरती असती 8 आणि रात्री 9 शेजारी ठेवून आणि देवाला झोपवलं जातं. असा रोजचा हा दैनंदिन कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे रामनवमी, पाडवा, नंतर दसरा आणि रथोत्सव असतो. तो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला असतो रथोत्सव. संपूर्ण गावामध्ये परत फिरवला जातो. त्यासाठी वेगळ्या मूर्ती आहेत पंचधातूच्या, त्यात बसून रथ अशा 2-3 महत्त्वाचे म्हणजे इकडचे उत्सव होतात. उत्सव होत असतात अगदी, बाकी सारखे चालूच असतात. धन्यवाद गुरुजी, तुम्ही खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. तर मंडळी, अशी सुंदर आपल्याला गुरुजींनी माहिती सांगितली, आता आपण मंदिराला आपण प्रदक्षिणा घालूया. फलटणचे नाईक निंबाळकर हे घराणे 750-800 वर्षापूर्वीचे प्राचीन घराणे आहे. मालोजी राजे व शिवाजी राजे यांना या घराण्यातील अनुक्रमे दीपाबाई व सईबाई या मुली दिल्या होत्या. तसेच शिवाजी महाराजांची मुलगी या घराण्यात दिली होती.
म्हणजे हिंदवी स्वराज्याशी नातेसंबंध असलेले हे घराणे आहे. आता राम मंदिरात ना आपण बाहेर आलो आहोत आणि बाजूलाच गणपती मंदिर आहे, तर गणपतीचं पहिले दर्शन घेऊया. आता आणि इथे बाजूला महादेवाचं मंदिर आहे, महादेवाचं दर्शन करून घेऊया आता. ओम शिवाय, ओम शिवाय. खूप म्हणजे खूप इथे थंड वाटतंय आणि जर फलटणला आलात तर राम मंदिरात नक्की या तुम्ही. फलटण शहरातील श्रीराम मंदिर फलटण शहराचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव येथे साजरा केला जातो. सातारा जिल्ह्यातील फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा पालेठाण असा उल्लेख आढळतो. येथे महानुभाव पंथीयांची अनेक मंदिरं असून फलटणला महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. मंडळी, राम मंदिरच्या बाजूला तुम्ही जर उजवीकडे बघाल तर एकमुखी दत्त मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त स्वामी. खूपच सुंदर. राम मंदिरच्या बाजूला आपण आत्ता एकमुखी दत्ताचं दर्शन घेतलं. गाभाऱ्यासमोर गरुडदेव विराजमान झालेले आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा जो राजवाडा दिसेल तर हा राजवाडा जो आहे राम राजे नाईक निंबाळकर यांचा आहे. आणि जर तुम्ही इकडे बघितलं तिकडे सुंदर इकडे एक मंदिराचं वास्तुकला आहे ती आता आपण बघूया जाऊन. ते महादेवाचं मंदिर आहे आणि जर तुम्ही याची बांधणी बघाल मंदिराची तर तुम्हाला हेमाडपंथी दिसते. या फलटण शहरात यादव काळात म्हणजे इ.स. 1000 ते 1400 शतकात अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक हे प्राचीन मंदिर म्हणजे जबरेश्वर महादेव मंदिर. त्याचे नक्षीकाम बघाल तर अतिशय खूपच भारी आहे. आपण बाहेरनं सुद्धा बघणार आहोत मंदिराच्या. चौथे मुदोजीराव निंबाळकर यांनी 19व्या शतकात जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. या उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेश मंडप आहे. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर 24 तीर्थकारांच्या मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे द्वार कलाकुसरयुक्त आहे. खूपच सुंदर आहे मंदिर. आता आपण बाहेरनं नक्षीकाम जे केलेलं आहे मंदिराचं ते आता बघूया. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सुंदर असे कोरीव काम असलेले शिल्प आपल्याला दिसून येतात.
आणि मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाचे सांगायचे म्हणजे एवढे सुंदर कोरीवकाम असलेले मंदिर फलटण शहराच्या अगदी रस्त्याच्या मधोमध आहे. तर मंडई, हा आपण इथे व्हिडिओ थांबत आहोत. जर तुम्ही इथे फलटणला आलात तर राम मंदिरला तर याच, आणि शिवाय या महादेव मंदिराला पण नक्की या. बाजूलाच आहे, तुम्ही इथे बघितला तर इथे राजवाडा आहे, इथे राम मंदिर आहे आणि इथे महादेवाचं मंदिर आहे. तर हा आता आपण व्हिडिओ इथे थांबवतोय आणि आता आपण परतीय प्रवासाला लागलोय. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की 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 शेअर करा. आणि जर अजूनपर्यंत चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बरेच जण आपला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब चॅनल करत नाही, तर प्लीज सगळ्यांना विनंती आहे की चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत कुठे एकमेकांना बाय बाय.